गुड इवनिंग स्टूडेंट्स, आज अपन सॉल्व प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 321 समजून घेणार आहोत। काल या प्रकारचं आपण उदाहरण घेतलं, आज मुद्दाम थोडीशी माहिती सांगणार आहे, कारण एक उदाहरण घेतलं अगोदर थोडी माहिती सांगितली त्यापेक्षा एक उदाहरण घेऊन नंतर माहिती सांगतो, परत एक उदाहरण घेतो। पहा, प्रो राटा किंवा प्रपोर्शनेट अलॉटमेंट असं याला म्हटलेलं आहे। प्रपोर्शनेट म्हणजे प्रमाणात वाटप। वेन द ॲप्लिकेशन रिसिव्ड फॉर शेअर इज मोर दॅन द नंबर ऑफ शेअर्स दॅट कॅन बी इश्यूड। अर्ज ज्यावेळेस जास्त येतात, द डायरेक्टर्स मे रिड्यूस द नंबर ऑफ शेअर्स टू बी अलॉटेड। संचालक मंडळ त्या ठिकाणी भाग वाटप त्या ठिकाणी कमी करतं। ईच ॲप्लिकेंट प्रपोर्शनेटली, प्रमाणामध्ये प्रत्येक भागधारकाला, ऑन द बेसिस ऑफ टोटल ॲप्लिकेशन रिसिव्ड, किती अर्ज आलेले एकूण त्याच्या प्रमाणात, अँड द नंबर ऑफ शेअर्स इश्यूड, आणि एकूण किती शेअर द्यायचे। दस अंडर दिस केस ईच ॲप्लिकेंट गेट द शेअर्स, प्रत्येक भागधारकाला शेअर मिळतो, बट लेस दॅन दोज डिमांडेड ॲप्लाइड बाय हिम, पण त्यांनी मागणी केल्यापेक्षा कमी। अल्टरनेटिवली इट कॅन बी रिजेक्ट सर्टन ॲप्लिकेशन्स, काही नकार द्यावा लागतो त्यामुळं, अँड रिफंड द ॲप्लिकेशन मनी, आणि अर्जाबरोबरचे पैसे त्यांचे परत करावे लागतात। कंपनी विल ॲडजस्ट एक्सेस ॲप्लिकेशन मनी रिसीव, कंपनी ते पैसे ॲडजस्ट करते अगेन्स्ट ॲलॉटमेंट मनीमध्ये। काल आपण या प्रकार पाहिलेलं आहे, गणित पण घेतलेले आहे। पाहा, ह्या दोन एंट्री होत्या, त्या शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर ॲलॉटमेंट अकाउंट, ऑर किंवा शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर ॲलॉटमेंट अकाउंट, अशी कंपनी एंट्री पण करता येईल। गणित पहा, सोपा आहे। सानिका कंपनी लिमिटेड इशू 10,000 इक्विटी शेअर्स, 10,000 सामान्य भाग विकायला काढले टू द पब्लिक ऑफ रुपीज 10 इच, एका भागाची किंमत किती आहे 10 रुपये। पेबल ॲज रुपीज 2 ऑन ॲप्लिकेशन, अर्जाबरोबर 2 रुपये, रुपीज 5 ऑन अलॉटमेंट, वाटपाबरोबर 5 रुपये, अँड रुपीज 3 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल, पहिला आणि शेवटचा हप्ता 3, हे 5 आणि 3 8 आणि 2 10। ऑल द कॉल्स वेअर मेड अँड मनी रिसिव्ड, सगळे कॉल झालेत आणि सगळे पैसे मिळालेत। कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन्स फॉर 20,000 शेअर्स, 10,000 सामान्य भाग विकायला काढलेत, अर्ज किती आलेत 20,000। डायरेक्टर डिसाइडेड टू अलॉट शेअर्स टू ऑल ॲप्लिकंट्स, सगळ्या अर्जदारांना भाग वाटायचं ठरवले ऑन प्रो राटा बेसिस, म्हणजे प्रमाणामध्ये। 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सानिका कंपनी लिमिटेड। नोट्स समजून घेऊ अगोदर। पहा, कंपनी हॅज इश्यूड 10,000 शेअर्स टू द पब्लिक, बट ॲप्लिकेशन्स वेअर रिसिव्ड फॉर 20,000 शेअर्स, 10,000 विकायला काढलेत परंतु 20,000 अर्ज आले। एक्सेस ॲप्लिकेशन फॉर 10,000 शेअर्स, किती अर्ज जास्त आले 10,000। टोटल ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, किती आला आहे पा अर्ज 20,000 अर्ज आलेले आहेत। शेअर्स ॲट रुपीज 2 2 रुपये, 20,000 2 किती येईल 40,000, 40,000। मग लेस ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 शेअर्स, 10,000 त्याच्यातून वजा करू, ॲट रुपीज 2 10,000 2 म्हणजे याच्यातून 20,000 वजा केली, मग किती राहिले 40 20 गेले, किती राहिले 20,000। एक्सेस ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड एवढे जास्त आलेले आहेत, देअरफोर म्हणून एक्सेस ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 2 पर शेअर ॲडजस्टेड विथ अलॉटमेंट मनी, भागवाटाबरोबर हे ॲडजस्ट केलेले आहेत। खूप सोपं आहे। पहा, पहिली एंट्री जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सानिका लिमिटेड, पहिल्यांदी बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 20,000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 2 पर शेअर रिसिव्ड, 20,000 2 पाहिजे 40,000 40,000। त्यानंतर आता 2 नंबरची, हे 20,000 जे आहेत जास्त आलेले, आणि हे 20,000 शेअर कॅपिटल ट्रान्सफर करायचे। इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर ॲलॉटमेंट अकाउंट। पहा, 10,000 2 केलेले, हे 20,000 रक्कम। बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अँड ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲडजस्टेड अगेन्स्ट शेअर अलॉटमेंट,
आणि 20,000 शेअर अलॉटमेंटला ॲडजस्ट केलेले. त्यानंतर तिसरी एंट्री अलॉटमेंटची पाहता, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 50,000 बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स 10,000 ॲट रुपीज 5 पर शेअर ड्यू 10,000 × 5 50,000. आता पाहू चौथी एंट्री, हे पैसे ड्यू दाखवले अलॉटमेंटचे वाटपाचे, आता हे मिळाले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 30,000 कसे आले समजून घ्या. बीइंग शेअर अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स आफ्टर ॲडजस्टिंग एक्सेस ॲप्लिकेशन मनी, हे जे 20,000 आहे पा अलॉटमेंटचे, हे 50,000 आपल्याला आपण ड्यू दाखवले पण इथं 20 घेतलेले आहेत, हे 20 म्हणजेच या ठिकाणी इथं या 50 हे 20 वजा केले म्हणजे इथं 30,000 येतील. आता शेवटची फर्स्ट एंड फायनल कॉलची एंट्री, ड्यू दाखवायची आणि रिसिव्ह करायची. पहा इक्विटी शेअर फर्स्ट एंड फायनल कॉल अकाउंट डेबिट 30,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30,000 बीइंग इक्विटी शेअर फर्स्ट एंड फायनल कॉल ऑन 10,000 शेअर्स ॲट रुपीज 3 पर शेअर 10,000 × 3 30,000 घेतले आणि हे पैसे मिळाले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 30,000 बीइंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ह. अत्यंत सोपं सॉल्व गणित आहे, 2-3 वेळा व्हिडिओ पहा, समजून घ्या, वर्किंग नोट पहा, त्याच्यात आहे ती दिलेली आहे, पेज नंबर 321 आणि 322 सोल्युशन दिलेलं आहे. ठीक आहे, आज एवढंच घेतो आहे, उद्या थोडंसं मोठं गणित आहे, त्याला वेळ लागेल, आपण डिटेल्स घेऊ द्या. ओके.